म्हणल्याप्रमाणे आपण गॅरंटीचा व्हिडिओ चालू केला होता आणि गॅरंटीच्या व्हिडिओ मध्ये बाबांचं जरी तीन गायींचं नुकसान झालं तरी दोन गायी बाबांना भरून दिले. आज फार लांबून 450-450 किलोमीटर वरून आलेले. गॅरंटी गॅरंटी फक्त आपण फोनवर बोलत नाही. विचारू कसे माहिती आता सागर शेटे ते कधी बी व्यापारी त्यांचीच बाजू चांगली उचलून धरणार असं नाही का? तुम्हाला असं सांगितलंय तुम्ही बोलताय तुमच्या बरोबर ही गोष्ट घडलीच ना. हो ना हो ना. असं सांगितलं की तुम्ही बोला म्हणून व्हिडिओ मध्ये बोला म्हणून नाही ना सांगितलं. नाही नाही असं काहीच नाही. नाही ना आपल्या म्हणजे दोन गायी तीन गायी दगावले त्याबद्दल किती गायी दिल्या? त्याच्याबद्दल दोन गायी आपल्याला दिल्या. आता म्हणजे ना पैसे घ्या ना पैसे घेता मला म्हणजे तुम्हाला काय 5-50 हजार देऊ का म्हणलं आपला फक्त 100 रुपये द्या. 10 लाख रुपयाचं नुकसान झाले उघड सांगतो मी. 10 लाख रुपये गायला किमतीत घेतलेले सगळी गाय दोन लाखाच्या वरची 2.5-2.5 लाखाची गाय होती. पण हा बिचारा माणूस एक शब्द आडवा बोलला नाही मला काहीच बोलले नाही. म्हणजे पहिल्या तुमच्या मनाला काय वाटतंय आणि माझ्या मनाला मला झोप लागली नाही. मी म्हणले या माणसासाठी मी 100 टक्के करणार. मंडळी जय जवान जय किसान. आज आपण पैलवान डेअरी फार्म सातारा रोड या ठिकाणी आलोय परंतु आज गायी पण दाखवायच्यात. पण एक वेगळा विषय की अनेक दिवसापासून गॅरंटीचा विषय चालला होता. अनेक आता हे बाबा कुठून परभणीहून आलाय तर बाबा परभणीवरून आले होते काही दिवसापूर्वी यांना गायी दिल्या होत्या जरा काय सांगा. नमस्कार मित्रांनो यांचं आपण नाव सांगा तुमचं. त्रिंबकाप्पा. त्रिंबकाप्पा गाव परभणी मध्ये. परभणी 15 किलोमीटर 2 महिन्यापूर्वीचा विषय नवरात्रीच्या वेळेस आपणने आपल्या वाट्यावर 7 गायी खरेदी केल्या होत्या. आता कसं होतं त्यांचं आपलं अंतर 470 किलोमीटर. त्यांची इच्छा आहे त्यांच्या आजूबाजूला 7-8 गावात या क्वालिटीची गाय नाही. यांनी नियोजन असं ठरवलंय की आपल्याला हा प्रोजेक्ट सक्सेस करायचा आहे. ही ब्रीड आपल्याकडे सक्सेस करून दाखवायचं. त्या पद्धतीने ते मायापाशी आले. त्यांनी मला म्हणले मला एकच नंबरची गाय पाहिजे. त्याला वाटलं 25 गाय होत्या. त्या 25 म्हणल्या टॉपच्या 7 गाय आपण घेतल्या. गाय दिल्या गाय पोच करा आम्ही स्वतः गेलतो. गेल्यानंतर आपण जी काय सगळ्यांना सांगतो त्या पद्धतीने खाद्याचं मॅनेजमेंट सांगितलं. पण विषय काय झाला की तिथं बाकीचं ही नियोजन झालं नाही. त्यांना मेडिसिनचं नीट नियोजन झालं नाही. गायंनी ते क्लायमेट सूट केलं नाही. प्रवास झाला गायंना बेंगलोरचे 850-900 किलोमीटर रनिंग कोणा ही 500 किलोमीटर आणि गाय ट्रेस मध्ये गेल्या. त्यात थोडं नियोजनाअभावी बाकीच्या गोष्टींमुळे त्यातनं 4-2 गायी दगावल्या. दगावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदा असं असं झालंय त्यांच्या मुलांचं माझं बोलणं झालं फोनवर. तर मी त्यांना म्हणलं की आता दगावलं त्यात आपण काय करू शकत नाही पण माझ्याकडनं जी मदत होईल आपण म्हणलं मला थोडा वेळ द्या म्हणलं तुमच्या भागात सुट होणाऱ्या तिथं टिकतील अशा दोन चांगल्या गाय तुम्हाला म्हणलं मी माझ्या तर पॅशेस देईल म्हणजे. आणि मी त्यांच्याकडनं वेळ मागून घेतलेला. आता माझ्याकडे गाय आल्या तर मी त्यांना काल फोन केला आपण तुम्ही या आज सकाळी आले ती. आणि त्यांच्या तोंडून विचारा की ते काय म्हणजे कसं काय नक्की झालं नक्की काय काय झालं की आपल्या माहिती नसल्यामुळे सगळं आपल्याकडून असते. म्हणजे तुम्हाला त्या गायींचं कसं पोषण करायचं काय माहितीच नव्हतं. काही नवीन होतं नवीन असल्यामुळे डॉक्टर सेवा त्यांना मिळाली नाही. आपण सांगायचं मेडिसिन त्यांना त्याच्यानंतर डॉक्टरने वेगळं वापरायचं. त्यात काय होतं या स्टँडर्ड गायांना मग तुझं डॉक्टर नाही चांगला लागतो. तुमच्याकडे वैद्यकीय सेवा चांगली असेल ना तर तुम्ही ब्रीड डेव्हलप करू शकता जर माहिती नसेल तर अनुभव पाहिजे. मग अनुभव घ्यायसाठी कसं होतं की थोडं मीडियम रेंजनं चालू करायचं किंवा क्रॉसच्या गाय थोडं रपनटप गाय असेल ना तर मग त्याला आदर कमी राहते. ह्या गोष्टी गरजेचं होतं. पण गॅरंटी गॅरंटी ही फक्त आपण फोनवर बोलत नाही. आणि मी कोणाचा काय प्रॉब्लेम झाला तर त्याचा नंबर आपल्या गोष्टीमध्ये टाकत नाही डायरेक्ट. आपण किती फोन झाले आपले विचारतो कसं माहिती आता सागर शेटे ते कधी बी व्यापारी त्यांचीच बाजू चांगली उचलून धरणार असं नाही का? तुम्हाला असं सांगितलंय तुम्ही बोलताय तुमच्या बरोबर ही गोष्ट घडलीच ना. हो ना हो ना. असं सांगितलं की तुम्ही बोला म्हणून व्हिडिओ मध्ये बोला म्हणून नाही ना सांगितलं. नाही नाही असं काहीच नाही. नाही ना आपल्या म्हणजे दोन गायी तीन गायी दगावल्या. त्याच्याबद्दल किती गायी दिल्या? त्याच्याबद्दल दोन गायी आपल्याला दिल्या. आता म्हणजे ना पैसे घ्या ना पैसे घेता मला म्हणजे तुम्हाला काय 5-50 हजार देऊ का म्हणलं आपला फक्त 100 रुपये द्या. त्यांना विचारा त्यांच्या गावाली दोघं कसं घ्यायची ती मला म्हणले तुम्हाला मला इकडे येतोय त्यांना त्यांना ते चांगले म्हणजे त्यांच्या तिथे खाताचं वगैरे दुकान आहे. त्या माणसाला व्यवहारात चांगली माहिती आहे. आज 7 गाय मी देते तर 7 गाय मी काय 7 लाख रुपये कमवलं नव्हतं. सारा जरी मला 50-60 हजार रुपये मिळाला असतील पण एक माझ्या मनात ती कणकण राहिली की गायला चालू इतक्या लांब माणसाला गाय नेल्या आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि विषय कसा होता की मी दिवाळीत 2 गाय तुम्हाला मी सांगितलेला आपण गरजू पोरांना देणार आहे. माझ्या मनात होता विषय
पण आता असं झालं मग आमच्या भावानं मला सांगितलं पोलिसांनी म्हणला तुम्ही ते एक काम करा आपण लगायच्या म्हणजे आमच्या भावानं कसं सांगितलं तिथे दोन गायी दिल्या म्हणजे तुम्ही समाधानी झाला की समाधानी बाजारात घेतली असते तर त्याला काढून भेटलेच नसते बाजारात नाही काहीच भेटत नव्हतं दोन गायी तुम्हाला तुमच्या दगाव तीन गायी दगावले दोन गाय रिप्लेस दिल्या आता पलीकडे काही ह्या दिलेल्या आहेत आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून विषय काय होतो दादा माहिती आहे का जिथं खरोखर अडचण झाली ना तिथं आपली 100% रिप्लेसमेंट आहे त्या माणसाला 100% जातो अडचणी जर नाटक केलेलं काय नाटक करणाऱ्याला माझ्याकडनं 1 रुपयाची मदत नाही काय नाही ह्या माणसाचं म्हणजे जाणीवपूर्वक माहिती मी स्वतः बघायला गेलतो मी बघितलं ह्यांनी काय लेवलचा खर्च केलाय लय मोठं ह्यांना 50-60 गायींचा गोटा करायचा आहे आणि ज्यावेळेस हा प्रॉब्लेम झाला ना गायींचा तेव्हा त्यांनी मला फोन केलता भागातल्या काय व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही पहिल्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवा आमच्याकडे असं करू तसं करू म्हणजे बरेच लोक काय म्हणले त्यांना की व्हिडिओ बनवा त्यांचा मला फोन आला ते म्हणले पण तुमची बदनामी करून मला काय मिळायचे म्हणले काय भेटणार शेवटी काय भेटणार आहे आज माझ्याकडे इतर जणांच्या काय गेलेले बरेच जण फोन करते तुमची व्हिडिओ बनवताना आम्हाला बोलवा आमचं लय नुकसान झालं दुसऱ्याकडनं काय घेऊन कोणाकडनं आपण त्यांना सरळ सांगतो तुमचा त्यांचा वैयक्तिक व्यवहार आमचा त्याच्याशी काही घेणं मात्र नाही आपल्या काय विषयी बोला काय प्रॉब्लेम झाला मला सांगा मला जी काय करता येईल तुम्ही आता काय कुठले दिलेत काय रेंजच्या दिलेत सर पहिली कुठली भैया दोन गाय दिलेले आहेत त्यांना ही गाय साध आता दुसऱ्या व्यापाला आहे पहिल्यावर 26-27 लिटर दूध दिलंय आणि शी ब्रीड त्यांच्या भागात सुटेबल आहे ही कुठेही चालली जरा कणखर असल्या गाय कणखर आहे आणि दातान शिल्लक गाय आहे ही गाय साधात आहे ही कालवड 2 दात मिजोरीच्या सिमेंट आहे ही कालवड काल 3-4 गिराईकांनी 55-1,60,000 पर्यंत मागणी मी 75 फायनल झाली ही गाय सुद्धा काल 1-1.5 पर्यंत मागणी उघड उघड 3.5 लाख रुपयाची विक्री गाय आहेत माझ्या पण पैशाचा विचार पैसे सगळेच कामवतात आपण ही काय प्रेमध्ये करत नाही मीही पैसे कामवलेले आहेत पण कुठेतरी देशची पण भावना असावी ह्या भावनेतनं आणि माणसाची जाणीव असावी आणि सगळ्यांनी ठेवावी वैयक्तिक माझ्या पुरतो नाही प्रत्येकाला ही ठेवा सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे की असं प्रत्येकाने हाताने करतं पण तुम्ही त्या पुढच्या माणसाची कदर करून थोडं काय ना काहीतरी त्यांच्यासाठी करावं आता बाबा काय झालंय तुमच्या गाई इतर गेले म्हणजे थोडं तुमच्या बी काही गोष्टी तुम्हाला माहित नसल्यामुळे गेले कुणाला वाटत नाही की नुकसान त्यातनं तुम्ही वाद न घालता तुम्ही प्रेमानं बस बस प्रेमानं चांगले मला एक सांगतो तुम्हाला या गाई 10 लाख रुपयाचं नुकसान झाले वगैरे सांगतो मी 10 लाख रुपये गायला किमतीने घेतलेले सगळी गाय 2 लाखाच्या वरची 2.5-2.5 लाखाची गाय होती पण हा विचार माणूस एक शब्द आडवा बोलला नाही मला कायच बोलले नाही म्हणजे पहिल्यान तुमच्या मनाला काय वाटतंय आणि माझ्या मनाला मला झोप लागली नाही मी म्हणले या माणसासाठी मी 100% करणार तिकडे काय का होईना मी त्यांना वरचे सुद्धा काय दाखवलेलं म्हणजे आपण तुम्हाला त्या न्यायचे तर ते म्हणले पण ते मागच्या दिवस पुढे येते त्यांच्याकडे चालेल ना म्हणजे पसंतीने या गाया चालवल्या पसंतीच्या दाखवा 2 दात कालवड 2 दात याला फ्युचर आहे चांगली दोन गाय नेऊन काय करतात आपल्याला झाली पाहिजे तिची व्यवस्था 0 मिनिटांनाच गाय चांगली आमच्याकडे व्यवस्था होईल अशाही सभा द्या तुम्ही त्या हिशोबात आपल्याला काही दिलेल्या समाधानी नाही आणि कधीही म्हणजे असं नाही की आपण एवढ्यावर थांबलोय कधी त्यांना सांगितलं ते मला म्हणले गोटा बांधायचा मला 4 दिवस आधी फोन करा एवढं काय तरी आपल्याला आणखी पुढे चालायचं मोठा कार्यक्रम 50 गायी इच्छाशक्ती नाही मोठी यांची म्हणजे विषय असा येत म्हणते का ज्यावेळेस यांचं सक्सेस होईल ना तेव्हा आजूबाजूला कसं होतं आता भागायला कुठे गाईच नाही आणखी एकही गाय नाही त्या या लेवलच्या गाईच नाही तर पहिल्यापासून आपण समोर जाऊन आपल्याला हे करायचं सकाळी गोट्या वाला इथं मी उठायच्या आधी चालता आणि त्यांच्या समोर आता 2 गाय गेलेले आहेत दारा काढले दूध किती किती निघले 16-17 लिटर एका टायमाला आणि त्यातल्या एका गायची वार नाही पडलेली एका गायला 3 दिवस झाले गेलेले तरी पण 15-17 लिटर एका टायमाला दूध निघते कशामुळे नियोजन लागतं त्याला त्यांना तेही दाखवलेलं मी पण ते म्हणले असं नको आम्हाला हीच योग्य आहे आणि हीच करायचे आणि होतं काय माहितीये का नियोजन लागतंय अभ्यास लागतो आणि त्यावेळेस सक्सेस होतं लगेच कुठलीही गोष्ट रात्रीत पण मोठं होत नाही आपण सुद्धा भरपूर नुकसान आधी खाल्लेलं आहे त्यावेळेस आज शी लेवल आपण संभवतो खाल्लं तरच कुठे फायदा होईल आपला नाही त्यात काय होतं माहितीये का तुम्ही पुढच्याची सर्व्हिस पण पाहिजे फक्त बोलून आपण फक्त व्हिडिओ बोलत नाही मी करतो मी लेखनासाठी केले फक्त मी कोणाची नावं घेत बसत नाही दाखवलं नाही यांचं आपण जी व्हिडिओ बनवण्याचं एक मात्र कारण होतं लोकांनी माझी प्रचंड बदनामी केली ह्या गोष्टीवर कारण नसताना कोणालाही सांगायचं पहिल्यांच्या दिलेल्या काही मेल्या पण मेल्या गाय म्हणून भरून पण द्यायला पाहिजे स्वतः 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 भरून देऊ शकतो तेवढी हिंमत आहे मित्रांनो बघा बोलण्याप्रमाणे आपण गॅरंटीचा व्हिडिओ चालू केला होता आणि गॅरंटीच्या व्हिडिओ मध्ये बाबांचं जरी 3 गायींचं नुकसान झालं तरी 2 गायी बाबांना भरून दिल्या आज
फार लांबून 450-450 किलोमीटर वरून आलेले तिथं आता या दोन्ही गायी दिलेले आहेत. आणि काय होतं माहितीये का, ही सर्व लोक आपल्याकडे व्हिडिओच्या माध्यमातले आज त्यांची माझी ओळख आहे का, काय संबंध आहे ना पाहुणे ना काय, एक व्हिडिओ आणि एक शब्द बोलले नाही तुम्ही काय लिहा असं लिहा चिठ्ठीवर, तीन चिठ्ठी लिहून दिली एवढा एवढा आकडा झाला, एका मिनिटामध्ये आकडा दिला मन सगळं विचारा दिला 15 मिनिटांमध्ये व्यवहार केला एका मिनिटात. आणि मग सांगतो तुम्हाला देताना एका मिनिटात काय दिल्या तसं नाही काय ना, आपण चहा प्या नाश्ता करा जेवण करा नंतर निवण जाव सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह. आणि त्यात मग अडका तडका झाला की मग सगळं मतलब नाही मतलब नाही हे होतं मग चुकीचं होतं, दुखत त्याचं मन दुखत आहे, ते काय बोलले आपल्याला आपलं दुखत आहे, आमचा मुलगा बोलला बोलले रे बाजारात गेलो काहीच मिळणार काय नाही मिळणार बाजारात काय मिळणार काहीच नाही ना, आपण स्वतः बाजारात आणलेले पुरले काय झाले काय बाजारात आपल्याच भागात ना 8-9 किलोमीटर वर आणलेले काय रात्री आणली सकाळी मिळली काय संपूर्ण पैसे दिले 1 रुपया नाही माणूस म्हणला माझ्यातनं जेवण गेली आज कोणाकडनं जरी काय घेतली माझ्याकडनं घेतली कोणाकडनं घेतली माणसाचं त्यात प्रॉफिट किती असतं 5 ते 10 हजार रुपये 10 हजारासाठी माणूस बोलला काय म्हणून देत नाही आपण देऊ शकतो. ते कसं जिथं खरोखर अडचण झाली माझ्याकडनं चूक काय झाली मी मान्य करतो चूक अशी झाली की जावा काय लय आजारी पडलेल्या त्यांनी मला फोन केला पण काय कारण आपण मला जाता आलं नाही मी त्यांना फोनवर ट्रीटमेंट सांगितलेलं पण मी मला असं वाटतं की मी गेला सुद्धा अजून एखादी काय ती वाचली असते फक्त आपल्याला जात आलं नाही आपण चूक मान्य केली की बाबा ही घर आपण ह्यांना थांबून तिथे 1-2 दिवस मुक्कामी थांबून नियोजन करून द्यायला पाहिजे होते ते करता आलं नाही म्हणून मी म्हणलं आपण तुम्हाला 2 गाय आपण 100% देणार फक्त थोडा वेळ मागून घेतला त्यांच्याकडनं असं नाही की त्यांनी मला सांगितलं मी लगेच म्हणजे ह्या गोष्टीला 1.5-2 महिने झालं त्यांना म्हणलं दिवाळीच्या दिवशी मी देऊ लागले नाही माझ्या घरी जाणं आपल्या घर सोडून तुमची मानसिकता वेगळी त्यामुळे तुम्हाला काय मिळालं 2 गाय घेऊन जा तुम्हाला ज्या पसंत आहे त्या घेऊन जा त्यांना सांगितलं माझ्या सणामुळे मी चाललो नाही आणि दूध कसं काढायचं आता बरीशी त्यांना माहिती पण दिली सकाळी त्यांनी बघितलं म्हणजे त्यात काय काय बदल केलं पाहिजेत चारा कसा टाकायचा स्वच्छता कशी राखायची बाकीच्या गोष्टी खाद्याचा असू द्या औषधांचं मिनरल मिक्सर द्यायचं ह्या सर्व गोष्टी कसं होतं जिथे तिथे कराव्या लागतात आणि ते आता प्रत्यक्षात बघायला मिळालं त्यांना. तुमचा मोबाईल नंबर सांगा एखाद्या 99-75-72-72-01 परत एकदा 99-75-72-72-01 कोणाला तुम्हाला वाटत असेल तरी फोन करून सांगू शकते आणि कोणाला बघायला असलं ना त्यांच्या घरी जावा आणि त्यांचा भाग संपूर्ण बघा की आजूबाजूला गाय कशी आहेत काय वाटत गाय नाही सांगायचं एकही गाय नाही आमच्या भागामध्ये गाय उतार धाडस केली मी पहिले सात गाय घ्यायची यायची हे काय काही नाही गाय उतारा येणार मला 150-200 माणसं बघायला होती 150-200 लोक उतारा येणार कारण नाही नाही तिकडे नाही त्यांना म्हणजे वेगळं माहितीच नाही डॉक्टर लोकांना माहिती नाही गावात माहिती नाही कुठे आजूबाजूला पाहण्याकरता विद्यापीठाचे डॉक्टर आणले विद्यापीठातले डॉक्टर आणले त्यावेळेस त्यांचं कुठेतरी हे झाले म्हणजे असं होतं वैद्यक बाकी आता जे 2 गाय आहेत एकदा दूध वगैरे सेट झाल्या म्हणा सेट झाल्या त्या दोन्ही तिला काय अडचण नाही आता पण कानवडी चांगली आहे साईज बघा तुम्ही क्वालिटी बघा मित्रांनो बघा असं व्हिडिओच्या माध्यमातून 2 गायींचं नुकसान बी भरून दिलेलं आहे आणि आज गोट्यामध्ये आणखीन गाय आल्यात आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या आल्यात सागर साहेब आम्हाला जरा गायी सांगा की काय क्वालिटी पण मी प्रमाण आज गायींचा लॉट उतरलेला आहे समोरचा व्हिडिओ तर आपण बघितलाच परंतु गायींचा लॉट आज उतरला गायी कशी आहे त्या किंवा काय रेंज आता इथून सुरुवात करू की आपण जी तुम्ही घरी गाय ठेवली होती आता काय किती दिसती साधारण 35 लिटर दोन्ही टायमिंगचं 35 लिटर तुझी गाण पडते वार लागलेलं ना तुझी वार नाही पडली 35 लिटर दूध चालू आता सकाळचं आता 1700-1800 दूध भरलंय संध्याकाळचं 1600-1600 असं भरतंय 34-35 लिटरची रेंज आहे आता वाढल गाय अजून जोपर्यंत सगळ्या पिशवी जात नाही तसं वाढलं आताशी खाद्य खायला लागले खाद्य खात नव्हते पूर्ण गाय 25% खात होती आता 70-80% खाद्य खातले यावेळेस पूर्ण खाद्य खायला तसं तसं रिझल्ट वाढलं आता कुठल्या कुठल्या आणल्यात गायी काय त्याबद्दल पाहिल्यावर कालवड आहे इम्पोर्टेड सिमेंट आहे डेनमार्कचे दाताला 4 दात आहे जबरदस्त ऑर्डर क्वालिटी आहे फुल साईज माप आहे आणि अजून वासरू 8 दिवस येत नाही लय क्वालिटी टप्पे वासरल्या दुखल्या नाहीत काय नाहीत काय अजून सकाळ सकाळी लवकर असेल अजून पाणी पाजायचे गायला आपण सकाळचं गारठ्याने पाणी पित नाहीत आता 11:30 वाजता पाणी पाजतो
त्यानंतर ही दुसऱ्या व्यताची आहे, सात आता विलिया, आज तिसरा दिवस आहे, 13 लिटर दूध निघले सकाळी, दूध मोजले त्याचं 13 लिटर आहे का डायमंड दूध आहे आता, आता दोन्ही मिलियनचे मिळून 24-25 लिटर दूध आहे, 34 लिटर जी कॅपॅसिटी आहे. एखाद्याला जर व्यवहार झाला तर दोन टाइम मिल्किंग करून देऊ शकतो, पण त्याला व्यवहाराचं सिस्टम अशी राहील ज्या किमतीला व्यवहार होईल 50% पेमेंट ऍडव्हान्स मध्ये द्यायला लागेल. ज्या दिवशी काय 34 लिटर वर जाईल फोन करून बोलावणार, दोन टाइम पेमेंट देणार, आणि इथं पुढे मी सिस्टम ठेवणार आहे. ज्याला खरोखर वाटतंय ना, आता बरेच जण फोन करून विचारतात आम्हाला फोन करून की तुम्ही एवढं विडत मी सांगता 30, 35, 40, 45 लिटर की दूध खरोखर निघतं का? प्रश्न बरोबर आहे, योग्य आहे, मान्य आहे, मला निघतं दूध, नियोजन लागतं, त्याला गाय सेट करायला लागते, खर्च करावा लागतो, सुरुवातीचं जे काय असेल ते रुग्ण सगळं काढावं लागतं, नीटनेटकं मॅनेजमेंट ठेवलं तर तेवढं दूध निघतं, पण त्याला व्यवस्थित व्यवस्थापन लागतं. असं जास्त संख्येत तेवढं दूध नाही निघत. ज्यावेळी ज्याच्याकडे मोजक्या गाय आहेत 10, 15, 20 पर्यंत गाय आहेत, त्या माणसाचं अॅक्युरेट लक्ष राहतं, त्याला कळतं कुठल्या गायला काय झालं, त्या पद्धतीने नियोजन असतं. अभ्यास पाहिजे, तेवढा अभ्यास पाहिजे. आणि आपण पिळून म्हणलं तरी गाय देऊ शकतो, गाय 2 लाखापर्यंत झाली पिळून मिळेल. आपल्याकडे एखादा म्हणला ना 34 लिटर, तर 34 लिटर दोन टाइमचं दूध भरून त्याला पूर्ण काट्यावर मुजून मगच गाय आपण देऊ. ही पण दुसऱ्या वेळाची गाय आहे, पहिल्यावर 32 लिटर प्यायले, सेम त्यात त्याच्यापेक्षा जरा मोठे गाय, क्वालिटी पण टप आहे, 25 दिवस बाकी आहे गायला, जबरदस्त माप आहे, मोठे गाय सगळे क्वालिटी बघा गायची, पण ब्रीडवर विषय ठेवला. ह्याची पण आपल्याकडे 33-34 लिटरची गॅरंटी आहे गायची, पण म्हणलं तरी मिळेल. ही पहिल्यावर गालवड आहे, ही दिलेला आहे, त्याचा व्यवहार झालाय, पाठवायची टॉप ब्रीड. याला काय लगेच विक्री भेजी लगेच होती काय? ऑनलाइन बुक झाली गाय, ही ऍडव्हान्स पण आला याचा, 1,51,000 रुपये दिली गाय, 100% प्युअर ब्रीड, म्हणजे ह्यात 1% क्रॉस नाही. काय तिला फॅट वगैरे फरक असतो? 5-0 फॅट राहते या ब्रीडची. आणि विषय काय होतो माहितीये का, आता फॅट वर नेसने बोर रेट आहे सगळा. आज ज्या आता जास्त दूध देणार काय, आता आपल्या गेले 34-35 दूध चालू आहे, ती फॅट तेवढी लागत नाही, 3-4, 3-3, मग त्याला रेट तेवढा बसत नाही. हाय येत ना, पण 1 रुपया रेट कमी बसतो. शिव दूध त्याला असलं, समजा 3 गाय मागे अशी एक गाय असेल, तर रेटही चांगला बसतो, फॅट बी 4-0 रेंज मध्ये टिकून राहते. आता नवीन गोट्यात काय अजून नानाचा पक्ष आहे दादा, आता ही दुसऱ्या वेताची गाय आहे, पहिल्यावर 32-33 पिळायले, ह्या वेताला कमीत कमी 35-36 चालेल. 36 लिटरची गाय, 30 लिटर दूध जे माझ्या काल विकलेले आहे, ज्यांनी घेतले ते म्हणले माझ्या गोट्यात 30 देऊ द्या, मी त्यांना सांगितलं 30 नाही दिलं गाय टेम्पोत भरून पटवून द्या तुम्हाला, डायरेक्ट पैसे मागायला मिळेल. अनुभव आहे त्यांना, त्यांनी ब्रीड चेंज करायला घेतलंय, त्यांच्याकडे 5-6 गाय आहेत, पण त्या 7-8, 7-8 लिटर जेवढ दूध देत नाही, म्हणजे म्हणले आम्हाला जास्त दुधाची गाय घ्यायची, त्यांना गाय दिली. 20 दिवस बाकी गायला, जबरदस्त माप आहे. ही पण गाय काल विक्री झालेली आहे, आल्या आल्या पहिला, या दुसऱ्या तरी साधात आहे, याला 40 दिवस बाकी गायला, 27-28 लिटर दूध दिलेलं आहे पहिला रोला, 1,45,000 रुपये गाय विकली काली उमरज मध्ये दिली आहे. ही पहिला रो आहे, साधात आहे, पाड गेलेला वस्त्र आहे, त्याला अजून एक जवळजवळ 1 महिना बाकी आहे, 1 महिना गेली, फुल साईज आहे, पूर्ण माप आहे, कमीत कमी 32-33 लिटर दूध देईल फर्स्ट टाइमरला, जबरदस्त क्वालिटी आहे दिली, साईज बी फुल आहे. डेनमार्कचे सिमेंटचं वस्त्र आहे, 40x28 स्टार्टीज आहे, त्याचा रेकॉर्ड आहे जन्मापासून आतापर्यंत सगळं आपल्याकडे, त्याच्या आईचं रेकॉर्ड 40 लिटर आहे दुधाचं, साराडाच्या गायचं टॉप असते सगळं. आता वरच्या वाटेत एक साराडाची गेलेली असते, तिसऱ्या दिवशी 14-15 लिटर एका टायमाला दूध चालू आहे. ह्याला पण 40-50 दिवस बाकी आहे, ती 1.5 पौंड 2 महिने वस्त्र गेली. मित्रांनो बघा, आजच्या गाय आणल्या, आज किती लॉट आणला होता? 11 गाय आणलेल्या आहेत, त्यातनं 6 गेलेत, आता 5 गाय आहेत, 5 शिल्लक आहेत. आजच्या लॉटच्या बघा, 5 गाय शिल्लक आहेत, आणि बाबांना दिलेल्या बघितल्या गाय, एक चांगलं काम केलंय की मी चॅनेलच्या माध्यमातून त्यांचं एक धन्यवाद देतो की शेतकऱ्यांना त्यांना गायी दिल्या. मग आपण शेतकऱ्यांना कसं आहे माहितीये का, जे चॅनेलच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात मी एका माणसाला माहित झालं, बाहेर कुठे गेलं तर माणसं भेटतील, म्हणजे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो,
एक मनाला आनंद होतो की चला बाबा आपल्याला काहीतरी चार लोक ओळखतात, पण ते आपण जे बोलतो त्या बोलण्याला भरपूर किंमत आहे समाजात. लोक जाणीवपूर्वक ऐकतात, मी जी बोलतो ना मला ज्यावेळेस लोक म्हणतात मी तुमच्या व्हिडिओची वाट बघतो, आम्ही तुमचं सबस्क्रायबर आम्ही बघतो, त्यावेळेस मग आपण पण ती किंमत जी कमावलेली ती टिकवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय, काही लोक कमेंट करतात बाबानो तुम्ही या प्रत्यक्षात बघा, आणि जरी काय गाय घेत असलो तरी आपण समोर बघून गाय घेतो. आणि काय कमेंट जी लोक करतात ना, काही व्यापारी वर्गच कमेंट करतो की बाबा एखादा व्यापारी पुढे जात असेल गॅरंटी देत असेल तर ती तुमचा धंदा कमी होतो, त्यामुळे तुम्ही कमेंट करून किंवा वाईट कमेंट करून काय उपयोग नाही. एक प्रत्यक्षात चांगल्या गोष्टी चालल्या, आज दोन गायी दिल्या, मी म्हणतो 2-2.5 लाख रुपयाच्या गायी, 2-3 लाख रुपयाच्या गायी असतील, त्या दोन गाया बाबांसाठी दिल्या, एक चांगलं काम केलं, शेतकऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. आज कुठे बाजारात गॅरंटी मिळत होती? आपण किती सोचलंय आतापर्यंत आपण त्याचा हिशोब नाही. पण होतं काय माहितीये का, की फक्त आपण बोलून नाही दाखवलं, मी करून दाखवलं, दोन गाय दिल्या का तरी दिल्या आणि लाईव्ह दिल्या, आणि त्यांना इथं बोलवून स्वतः त्यांनी गायांना खाद्य टाकलं, चारा टाकला, खाद्य पेते रवण विवण केलं, त्यांना म्हणलं 3 तास गोट्यात उभे होते ते 3 तास सगळं व्यवस्थित बघून नाही म्हणलं, सड वगैरे चेक केले, सगळं जिथलं तिथं धरून दिलेलं आहे. असं नाही की उगाच त्यांना द्यायचे म्हणून काहीतरी उचललं दिलं असं नाही. आणि सर्वात महत्वाचा हा पब्लिसिटी व्हिडिओ बनवला नाही, याच्या पाठीमागे बी तुम्ही गाय दिलेत, भरपूर लोकांना दिले, मी नाव वगैरे लोकांना सांगावं म्हणजे लोकांना कळावं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला. काय झालं की लोकांनी त्या गोष्टीची भरपूर म्हणजे चुकीच्या मार्गाने दाखवलं किंवा त्याचा एक चुकीचा मेसेज दिला लोकांमध्ये की असं असं झालं आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही. रिस्पॉन्स 100% असतो, फक्त कसं होतं माहितीये का, थोडा वेळ लागतो. आज 2-3 लाख रुपये म्हणजे भरपाई द्यायची तुम्हाला, आज ह्यातनी इन्कम हाईक येते, काय 5-10 हजार प्रॉफिट वर तुम्हाला दिलेली असती, तर 2.5 लाख रुपये तुम्हाला भरपाई द्यायची तर थोडं तुम्ही पण संयम ठेवला पाहिजे. आज तुम्ही एखादा इन्शुरन्स जरी केला बँकेचा तरी ते काय दुसऱ्या दिवशी का देऊ येत नाही, वेळ लागतो, थोडा 1-1.5 महिना लागतो. तसंच आपलं काम थोडं लेट आहे पण फिट आहे असं यात हे नाही. चला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल. जय जवान जय किसान. मित्रांनो बघा, बाबांना ज्या म्हंटल ना आपण गायी दोन दिले त्या गायीच्या बदल्यात दोन्ही गायी